आता एक धक्कादायक व्हिडिओ सामच्या हाती लागला. एसटी कर्मचाऱ्यांचे होणारे हाल या व्हिडिओमधून समोर येतात. एसटी चालकाला एका हातात स्टिअरिंग तर एका हातात वायपर घेत प्रवास करावा लागतो. एसटी चालकावर बसमधल्या सर्व प्रवाशांची जबाबदारी असते, मात्र त्यांना कुठल्याही सुविधा नसल्याचं सातत्यानं समोर येतं. तर या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतोय की एसटीचे चालक एका हाताने स्टिअरिंग सांभाळत आहेत तर दुसऱ्या हातानं वायपरचा वापर करतात. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना सुविधा मिळत नाहीत का, या गोष्टीकडे सरकार लक्ष देणार का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात. एसटी चालकावर बसमधल्या खरं तर सर्व प्रवाशांची जबाबदारी असते, मात्र जर एसटी कर्मचाऱ्यांनाच सुविधा मिळत नसतील तर पुढे काय होणार? सरकार यावर काही आता उत्तर देणार का? एसटी कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा पुरवल्या जाणार का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. हा एक व्हिडिओ सध्या साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे. यामध्ये आपण बघू शकतोय की एसटीचे जे चालक आहेत ते एका हाताने स्टिअरिंग सांभाळत आहेत तर दुसऱ्या हाताने वायपर वापरत आहेत. मोठी कसरत ते करत आहेत आणि या सगळ्यामुळे उद्या प्रवाशांचा जीव धोक्यात आला तर नेमकं काय करायचं? या सगळ्याची गंभीर दखल खरं तर सरकारनं घेतली पाहिजे. सरकार आता नेमकं काय करणार? सरकार सुविधा पुरवणार का? एसटी कर्मचाऱ्यांचे हाल समजवून घेणार का? हे सगळं पाहणं आता महत्त्वाचं आहे.